हर दिन रिपोर्टिंग करना चाहिए हर दिन रेडी रेडीमेड में स्वयर का स्टॉक लोगों को बताना चाहिए ऑक्सीजन की अवेलेबिलिटी लोगों को बताना चाहिए हर दिन उसने कॉन्फ्रेंस लेना चाहिए हर प्राइवेट हॉस्पिटल्स की हर एनजीओस की बैठक दो दिन को चाहिए उसकी मजाक लगा सिर्फ पुलिसों को दंडे लेके घुमारा घालना जाल्ण्यामध्ये लॉकडाउन आणि कोविड या पॅडेमिक आजाराच्या संदर्भात आम्ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं जर जालना जर महाराष्ट्रामध्ये मेडिकल इमर्जन्सी जर घोषित झालेलं असेल आणि लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवली असेल तर या ठिकाणी कोविड या आजाराला मागच्या वर्षाप्रमाणे जे नियोजन झालं होतं तीन वर्ष तीन महिन्याचं जे लॉकडाऊन आपण मागच्या महिन्या वर्षामध्ये केलं होतं ते लॉकडाऊन फक्त आपण या कारणास्तव केलं होतं की के आपल्याला प्रशासनाला आणि शासनाला तयारी करण्याच्या हिशोबाने लोकांना आपण त्या ठिकाणी लॉकडाऊन ठेवलं होतं जेणेकरून अगर जर भयावह परिस्थिती पुढच्या काळामध्ये जर आली तर आपण तयार असलं पाहिजे यासाठीचा सा मागच्या वर्षाचं लॉकडाऊन होतं परंतु मागच्या वर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर देखील या वर्षामध्ये ज्या दोन महिन्याची जी परिस्थिती आहे त्या शासन आणि प्रशासन या महामारीला तयार आहे असं दिसत नाही कारण शासकीय रुग्णालयामध्ये आजसुद्धा बेड्स ॲवेलेबल नाहीत त्या ठिकाणी सुविधा अवेलेबल नाही फारसा आ उपयोगी असलेला स्टाफ त्या ठिकाणी नाही डॉक्टरांची कमी आहे ऑक्सिजनची कमी आहे आणि इवन आम्हाला अशात माहीत मिळालेली आहे की एन एस छोटं शंभर एन एससुद्धा बॉटल्स त्या ठिकाणी अवेलेबिलिटी आज त्या ठिकाणची नाही आहे आणि ही अशी भयावह परिस्थिती असताना आपण मा आपण जिल्ह्यामध्ये एन जी ओजला आणि काही हॉस्पिटल्सला त्या ठिकाणी कोविडचं ट्रीटमेंट घेण्यासाठी नियुक्त केलं सरकारी दवाखान्यामध्ये सुविधा नसल्यामुळे लोक प्रायव्हेटमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात परंतु त्या ठिकाणीसुद्धा लोकांना वीस हजार रुपये त्या ठिकाणी डिपॉझिट केल्याशिवाय ॲडमिशन मिळत नाही जर ते सी टी स्कॅनद्वारे डिडक्ट झाले असतील तर पुढच्या ट्रीटमेंटकडे त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांचा मृत्यू होत आहे आणि त्याची नोंद कोणत्याच रजिस्टरला त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाही त्यामुळं जालन्यातली मृत्यूची संख्या ही शासन दाखवत असल्यापेक्षाही अधिक आहे आणि राहायला दुसरा प्रश्न महत्त्वाचा की सुविधा नाहीत ट्रीटमेंट व्यवस्थित जालना जिल्ह्यामध्ये होत नाही आणि एकीकडं एक फक्त एक लॉकडाऊन करायचं लॉकडाऊन ही सुविधा देण्यासाठी केलं जातं परंतु लॉकडाऊन केल्यावरही सुविधा मिळत नाहीत आणि दुसरीकडे उद्योग मोठ्या प्रमाणातले जे मोठे उद्योग आहेत त्याला चालू ठेवायचं कारखाने चालू ठेवायचे आणि ज्या ठिकाणी दिवसभरात पन्नास ग्राहकसुद्धा जात नाहीत अशा छोट्या दुकानांना बंद करण्याचे आदेश या ठिकाणी शासनाने आणि प्रशासनाने दिलेले आहेत हे जे दिलेले आदेश आहेत ते दोन दिवसात जर शासन आणि प्रशासनाने परत घेतले नाहीत तर आम्ही या छोट्या उद्योजकांना विनंती करणार आहोत की तुम्ही पंधरा तारखेला आपले दुकाने उघडा आम्ही आपल्याबरोबर आहोत कुठल्याही प्रकारचे गुन्हे आम्ही तुमच्यावर दाखल होऊ देणार नाहीत जर शासन आणि प्रशासन जर छोट्या उद्योजकांवर गुन्हे दाखल करील तर वंचित बहुजन आघाडी जालना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेलं अल्टिमेटम आहे जर हे फॉलो झालं नाही तर आम्ही निश्चितपणे लॉकडाऊन तोडल्याशिवाय राहणार नाहीत आणि याचं नेतृत्व आमच्या जिल्ह्याचे नेते कैलासजी रत्नबारकेजी अकबरजी इनामदार विष्णू खरात नाना जाधव कैलाश किशोर जाधव कैलासजी रत्नबारके सचिनजी कांबळे प्रशांत कसबे असे नेते करणार आहेत तरी मी पुन्हा एकदा जाहीर आवाहन करतो व्यापाऱ्यांना की आपण पंधरा तारखेच्या नंतर आपली दुकाने उघडावेत धन्यवाद